बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पालिकेच्या वतीने नॉर्थकोट मैदानात बोधी वृक्षाचे रोपण महापौर आणि पालिका आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त नियोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा नॉर्थकोट मैदान या ठिकाणी बोधी वृक्षारोपण महानगरपालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पालिका आयुक्त पी शिवशंकर, महापौर श्री कांचना यन्नम, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर बोधिवृक्षाचं पूजन करून त्याचं रोपण महापौर श्री कांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आलं. बौद्धाचार्य बबन शिंदे यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिलं. याप्रसंगी मंडया व उद्यान समिती सभापती गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, नगर अभियंता संदीप कारंजे, सामाजिक कार्यकर्ते विजय बमगोंडे, चाचा सोनवणे, उद्यान अधीक्षक कांबळे, उद्यान विभागाचे चव्हाण दिलीप बाबरे, बाबूराव कोळी, अतुल चव्हाण, राजेंद्र सावळगे आदींची उपस्थिती होती. महापौर श्री कांचना यन्नम आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूरवासियांना बुद्ध जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त सर्व सोलापूर शहरांना शहरवासियांना शुभेच्छा देते. आज या ठिकाणी नॉर्थकोट येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सुशोभित करण्यासाठी पुढचा प्रस्ताव तयार आहेत, पुढील काम पुढं होणार आहे. जी नॉर्थकोटची मैदानाची जागा, 1 एकर जागा जी आमच्या महापालिकेला देण्यात आलेली आहे, त्या महापालिकेच्या जागेच्या ठिकाणी जे गेले 2 महिने झाले या ठिकाणी जागा मिळालेल्या आहे. आज बुद्ध जयंती निमित्ताने बोधिवृक्ष लावून आज या ठिकाणी प्राथमिक ठराव स्वरूपामध्ये महापालिकेने या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. तर या कार्यक्रमाला मी महापौरांनी आयुक्त साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर एक चांगलं गार्डन या शहरामध्ये सज्ज होण्यासाठी सहकार्य करावं.